मी भाग्यश्री डोंगे VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. फुटाळ्यातील संगीतमय कारंजी प्रकल्पाला लता दीदींचे नाव, नितीन गडकरी यांनी दिली माहिती. दिव्यांग दाम्पत्यासाठी देवासारखे धावून आले पोलीस, 24 तासात आरोपीचा शोध लावून केली दिव्यांग दाम्पत्याला मदत. आणि परीक्षेसाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थिनीवर मित्राने केला बलात्कार, बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली घटना. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. देशातील पहिल्या सर्वात उंच अशा येथील फुटाळा तलावातील संगीतमय कारंजी आणि लाईट शो प्रकल्पाला गानसम्राज्ञी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. प्रकल्पाचे उद्घाटन राजकीय पुढाकाराच्या हस्ते न करता देशातील श्रेष्ठ कलावंतांकडून केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गडकरी यांच्या संकल्पनेतून फुटाळा तलावात संगीतमय कारंजी प्रकल्प तयार झाला, त्याचे प्रात्यक्षिक बुधवारी करण्यात आले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत नागपूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 आणि दिव्यांग सहायता योजना या अंतर्गत नागपूर शहरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वितरित करण्यात आली आहेत. गुरुवारी 25 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1:30 दक्षिण नागपूरमधील लाभार्थ्यांना रेशीमबाग मैदानात केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 आणि दिव्यांग सहायता योजना या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेत 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत 10 झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून नागपूर शहरातील 35,136 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यांना रुपये 35 कोटीचे 2,34,781 उपकरण वितरित करण्यात आले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. TET घोटाळ्यात अपात्र ठरलेले 7,874 शिक्षकांचा ऑगस्टपासून पगार बंद करण्यात आला असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 21 शिक्षकांचा सहभाग आहे. 2019 16,705 विद्यार्थ्यांनी TET परीक्षा दिली होती. त्यापैकी 7,874 विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाले. पगार बंदीचा हा निर्णय शिक्षक संचालन कार्यालयाने घेतलाय. दरम्यान यामध्ये MK देशमुख या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे TET घोटाळ्यात नाव आल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान यामध्ये मोठा राजकीय वरदहस्त असल्याचेही बोलल्या जात आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीच खुलासा केलाय. दरम्यान त्यांच्या मुलीचे पगार थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. TET गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. TET परीक्षा 2019 7,874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निर्देशनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले. या प्रकरणात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या शिक्षकांना पुढील सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार देखील मिळणार नाही. पोलीस म्हटलं की नेहमीच आपल्या मनात व्यक्त होते ती भीती आणि नेहमीच डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. पण या शिस्तबद्ध आणि नेहमीच कडक वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे एक दयाळू मनही आपल्याला कधी कधी बघायला मिळतं. अशीच एक मदत पारडी पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत गरीब व गरजू असलेल्या लोकांना पोलिसांनी केली आहे. यातून त्यांची दिलगिरी तर दिसून येते, शिवाय त्यांची लोकांप्रती असलेली करुणेची भावनाही यातून दिसून येते. चला तर सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टबद्दल. पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत चंद्रनगर येथे विनोद पवार राहतात. ते मूळ मध्य प्रदेशातील असून त्यांची पत्नी आणि ते दोघेही दिव्यांग आहेत. त्यांनी 2021 ई रिक्षा घेतला होता, ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. विनोद पवार 11 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश येथे गेले होते व 23 तारखेला परत आल्यानंतर त्यांचा ई रिक्षाच्या 4 बॅटऱ्या चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पारडी पोलीस स्टेशन गाठले.
दिव्यांग दाम्पत्याच्या उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने त्यांच्यावर अतिशय मोठे संकट ओढावून आले होते। तर पारडी पोलिसांनी अख्ख्या 24 तासात आरोपींचा पत्ता लावून आपले कर्तव्य बजावले आणि या दिव्यांग दाम्पत्याला त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन परत मिळवून दिले आहे। यामध्ये कौतुक करण्याची बाब म्हणजे पोलिसांनी 24 तासात आरोपीला तर पकडलेच, परंतु त्यांच्या घरी किराणा देखील भरून दिलाय। यावरून पोलिसांचं कौतुक करावं तितकं कमीच। पोलीस गोरगरिबांच्या समस्या समजावून घेऊन दिवस रात्र त्यांच्यासाठी काम करत असतात। लोकांना दिसतो तो एक वर्दीतील शिस्तबद्ध माणूस, परंतु त्यामागे अनेक कष्ट, नागरिकांच्या समस्या सोडविणारा त्यांचा शुभचिंतक लपून असतो। पारडी पोलिसांनी गोरगरीब जनतेला आणि नागरिकांना त्यांच्या समस्या पोलिसांना सांगण्याचे आवाहन देखील केले, जेणेकरून ते आपली समस्या समजून घेतील व त्यास सोडवण्यासाठी आपली मदत करतील। सर, मैं 11 तारीख को गांव गया था, एमपी साजापुर जिले का रहने वाला हूँ। वहाँ 11 तारीख रक्षाबंधन का त्यौहार मनाने के लिए गया था। 10 दिन बाद आया 23 तारीख के दिन, तो मेरे रिक्शे का ताला टूटा हुआ था और बैटरी गए रिक्शे की बैटरी आ देती। तुरंत पारडी पुलिस स्टेशन आया, अपने PI साहब से बात की, तो उन्होंने बोले हम कार्रवाई करें। उसके बाद में हमारे PI साहब और उनके स्टाफ DT स्टाफ के समस्त कर्मचारी 10 दिन से मेरे खाने के लिए सम्मान कर से मेरे पीछे सहयोग दिया। मेरे को बहुत अच्छा लग रहा है। मैं पारडी पुलिस विभाग का बहुत बहुत दिल से धन्यवाद देना चाहता हूँ, जिन्होंने मेरे को इतना सहयोग दिया। मेरे को घर पे राशन नहीं था, तो राशन की व्यवस्था की, पूरी तरह से पूरी व्यवस्था पारडी पुलिस ने की। आम्ही गावाला गेलो होतो 11 तारखेला, त्यानंतर आम्ही 23 तारखेला गावाहून आलो। आम्ही रिक्षाला बघितलं, म्हणजे बांधून करून होतं, पण ते आम्ही जर आलो तर ते खोलखाल करून होतं, लॉक तुटलं होता, आणि आम्ही बॅटरी बघितली तर बॅटरी चोरी केलेल्या होत्या। आणि आमचा कसंही रिक्षानेच स्फोट भरते, आम्ही तेच म्हणजे चालवून त्याने स्फोट भरतो। तर त्या आल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे हे झालं की बॅटरी चोरी केल्या म्हणून आम्ही तुरंतमध्ये पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस रिपोर्ट केली, पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली। एका दिवसात आम्हाला म्हणजे त्यांनी बॅटऱ्या मिळवून दिल्या, आणि जे काही आम्हाला म्हणजे घर खर्चाला या राशन वगैरे नव्हतं, ते आम्हाला पोलीसवाल्यांनी मदत केली। नाही सर, असं काही नाही आहे, पोलीस काही आपला फायदा बघून हे नाही करत। त्यांनी जे त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते सगळं कार्यवाही करतात। त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा, विश्वास ठेवल्यानंतर ते आपला विश्वास पूर्ण करून दाखवतातच। आणि पोलिसावर विश्वास करणे आवश्यकच आहे। आमचा विश्वास तर पूर्ण झाला, आता बाकीच्यांचा पण विश्वास पूर्ण होईल, बाकीच्यांनी पण विश्वास करून ठेवायला पाहिजे। खूप खूप आभार त्यांचा की आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला मदत केली, आणि त्यांनी म्हणजे आमच्या बॅटऱ्या मिळवल्या ह्याबद्दल तर खूपच खूप आभार। आम्हाला म्हणजे आम्ही तेवढं हे नसतं करू शकला, आमच्या म्हणजे एवढा बजेट नव्हता की आम्ही डबल बॅटरी देऊ शकतो, पण त्यांनी आम्हाला मदत केली। आणि पोलिसांचा खूप खूप आभार करते की त्यांनी आमच्या बॅटऱ्या मिळवून दिल्या, त्यांनी आमचा सहयोग केला। दिनांक 23/8/2022 रोजी चंद्रनगरमध्ये राहतात, विनोद पवार म्हणून आहेत। ते मूळ मध्य प्रदेशातील आहेत आणि 7 वर्षापासून पारडीमध्ये राहतात, आणि ते पती पत्नी दोन्ही दिव्यांग आहेत। आणि त्यांनी 2021 ई रिक्षा घेतला होता आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। तर हे 11/8/2022 रोजी आपल्या मध्य प्रदेशात आपल्या स्वगावी गेले होते, आणि 23 तारखेला पारडीला परत आल्यानंतर त्यांचा जो रिक्षा होता ई रिक्षा, ते ई रिक्षाच्या चारही बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या आणि त्याची किंमत जवळपास 35,000 होती। तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला, चोरीचा गुन्हा दाखल केला। आणि त्यांची पती पत्नी जे दिव्यांग असल्यामुळे आणि त्यांचा उपजीविकेचा साधन ई रिक्षा आहे, त्यामुळे अत्यंत आम्हाला वाईट वाटला। आणि DB पथकचे जे हेड कॉन्स्टेबल आहेत मंगेश गवई आणि त्यांच्या टीमला आम्ही स्वतः कामाला लावला, आणि त्यांनी अत्यंत मेहनतीने एका दिवसात सदर गुन्ह्यातील ज्या चोरीस गेलेल्या बॅटऱ्या आहेत त्या त्यांनी जप्त केलेल्या आहेत। आणि अमन विजय लोखंडे वय 19 वर्ष अबुमियानगर, आणि रुपेश उर्प आलू कुंदन लोखंडे वय 20 वर्ष उडिया मोहला भांडेवाडी, ह्या दोघांनाही सदर गुन्ह्यात आम्ही अटक केलेली आहे। आणि त्यांच्याकडून ई रिक्षाच्या ज्या चारही बॅटऱ्या आहेत चोरीस गेलेल्या त्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। नाही, आरोपीचा काही जुना रेकॉर्ड नाही। पोलीस हे जनतेचे सेवक आहेत, आणि जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही त्यांचे
प्रॉब्लेम असतील ते येऊन आम्हाला सांगावे, आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहो आणि त्यांच्या मदतीला आम्ही केव्हाही तयार आहो. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. विवाहितेच्या छळ प्रकरणी लोणार पोलिसांनी शिक्षक असलेल्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे विवाहित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले. याशिवाय तक्रारकर्त्या महिलेने 1996 उर्दू शाळेतील शिक्षकासोबत विधिवत लग्न झाले असून तिला एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे. बुलढाण्यात एका पतीने अनैतिक संबंध असल्याने पत्नीचा छळ केल्याचे उघडकीस आले. लोणार पालिकेच्या उर्दू कन्या शाळेत कार्यरत पती शमीम अहमद तस्लीम हुसेन हा सध्या पत्नीसोबत राहत नसून तो आणि सासरची मंडळी पीडितेचा छळ करीत आहे. मागील काळात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने व पत्नीने तलाक द्यावा यासाठी तिचा छळ करण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड व नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयाचा गोंडखणीस रेल्वे कॉन्ट्रॅक्टदार यांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून खुल्या बाजारात विकला. या संदर्भात साक्षी पुराव्यासह भ्रष्टाचार उघडकीस करून दिल्यानंतर सुद्धा, तसेच दोषींचे दोष व संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर या भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व दोषींना, भ्रष्ट अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी दिले. या संदर्भात पत्रकारांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. भ्रष्टाचार उघडकीस येण्यासाठी तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार पत्रकाराने उपोषण सुद्धा केले, परंतु भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या ऐवजी प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांच्यावर प्रचंड दडपण आणून, तसेच पदाचा गैरवापर करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्यावर सक्त दंडात्मक कारवाईसाठी व पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यांच्यावर झाल्यामुळे अन्यायाला प्रकाशात आणण्यासाठी तहसीलदार दिग्रस यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सर्व पत्रकारांनी निवेदन देऊन सरकारला जागे करण्यासाठी, तसेच कार्यवाही झाली नाही तर राजव्यापी आंदोलन जिंकू किंवा मरू यवतमाळ येथे करण्याचा राज्यातील सर्व पत्रकार आहे. त्याचबरोबर अधिवेशनामध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत दखल घ्यावी, तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे संपूर्ण
संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या संदर्भात निवेदने देऊन सरकारला या गंभीर प्रकरणावर चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई व पत्रकारांवर झालेल्या अन्यायावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणाऱ्याला उघडपणे आर्थिक देऊन देवाच्या माध्यमातून श्रेय देणे व अत्यंत गंभीर स्वरूपाचा गोणखणीजाच्या तक्रारीवरून पडदा टाकणे व खादाळ अधिकारी यांनी कर्तव्यस्थानी रोस्टेड पोळी शेकून खाण्याचा गैरप्रकार दिसत असतानाही श्रेय देण्याचे काम वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून होत आहे. तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी दिग्रस येथील सर्व पत्रकार लुकमान खान, लक्ष्मण टेकाळे, पुरुषोत्तम कुडवे, जय राठोड, अजित महिंद्रे, साजिद पतलेवाल, ज्ञानराज ढोरे, अजित शेख, कपिल इंगोले, सदानंद जाधव, प्रफुल्ल व्यवहारे यांनी उपस्थित राहून निवेदन देण्यात आले. नीटच्या परीक्षेसाठी रामटेक तालुक्यातून नागपुरात आलेल्या विद्यार्थिनीवर तिच्या मित्रानेच बलात्कार केलाय. ही घटना बेलतरुडी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली तर बेलतरुडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलाय व पुढील तपास सुरू आहे. परीक्षेसाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थिनीवर मित्राने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षाची पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी उमेश राऊत वयवर्ष 26 दोघेही एकमेकांना ओळखतात. 17 वर्षीय पीडित मुलीची डॉक्टर होण्यासाठी तयारी सुरू होती. 7 जुलैला नीटची परीक्षा देण्यासाठी ती नागपुरात आली. ती नागपुरात येत असल्याची माहिती उमेशला मिळाली. तिच्या पाठोपाठ उमेशही नागपुरात आला. विद्यार्थिनीचा पेपर संपल्यानंतर उमेश तिला भेटला. धमकी देत तिला मणिशनगरातील ब्रेसा ग्रामपंचायतजवळील एका पडक्या घरात घेऊन गेला. त्यानंतर उमेशने धमकी देत त्या मुलीवर बलात्कार केला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमा अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवलाय व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 31 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवात जिल्ह्यात एकूण 2000 जवळपास गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे. सणोत्सव साजरे करताना कायदा सुव्यवस्था व सलोखा कायम राखण्यासाठी SP स्वतः जिल्ह्यात 14 ठिकाणी शांतता समितीच्या सभा घेऊन योग्य मार्गदर्शन केले. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांनी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मागील व चालू वर्षातील गुन्हेगारांवरील विविध कलमांद्वारे केलेल्या मोठ्या संख्येने प्रभावी व परिणामकारक कारवाईचा लेखाजोखा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी राबविलेल्या पोलीस मोहीम सुद्धा त्यांनी सांगितल्या. तसेच आरोग्य जोपासताना कोरोनाविषयी नियमांचे अनुपालन जनतेने करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले. जय हिंद. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव 2022 या महत्त्वाच्या धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2000 आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे आणि संपूर्ण 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, आरती याद्वारे हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत आहे. पोलीस विभागाची जी जबाबदारी आणि दायित्व आहे यामध्ये या संपूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याची पुरेपूर काळजी विभागामार्फत घेण्यात आलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन आणि SDPO यांच्या स्तरावर शांतता समितीच्या सभा झालेल्या आहेत. गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सभा झालेल्या आहेत. पोलीस अधीक्षक म्हणून मी स्वतः जवळजवळ 14 ठिकाणी आम्ही या शांतता समितीच्या सभांचं आयोजन केलेलं आहे. ॲडिशनल SPnी काही ठिकाणी शांतता समिती सभा घेतलेल्या आहेत आणि याद्वारे जे स्थानिक आयोजक आहेत, जे विविध जाती धर्माचे पंथांचे लोक आहेत, यांच्यामध्ये जातीय सलोखा वृद्धिंगत कसा राहील, सामंजस्य वाढत कसं जाईल हा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यामधील सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांमध्ये जो सामाजिक एकोपा आहे, जो सौहार्द भाव आहे, हा सुद्धा कायमपणे अखंडपणे कसा टिकेल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आलेले आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध 2021 2+ योजना 2021 आम्ही 2 मोकाच्या गुन्ह्यांमध्ये 2 गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद केलेला आहे. MPDA 16 स्थानबद्धतेचे प्रस्ताव तयार केलेले आहेत आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. मुंबई पोलीस कायदा, आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम या अंतर्गत कलम 55 अंतर्गत
15 टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. 86 हद्दपार किंवा तडीपार आणि 57 प्रमाणे 34 याप्रमाणे हद्दपारीच्या तडीपारीच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. CRPC कलम 110 ईग या अंतर्गत 1143 आणि मुंबई प्रोहिबिशन कायदा आता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम या अंतर्गत 1069 अशा जवळजवळ 2629 गुन्हेगारांविरुद्ध आम्ही कारवाई केलेली आहे. आणि 2022 याच 2+ योजना 2022 एका गुन्हेगारी टोळीविरुद्ध आम्ही मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. आता पावितो 5 MPD अंतर्गत डिटेन्शन ऑर्डर ताणबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. 56 अंतर्गत 64 आणि 57 अंतर्गत 31 याप्रमाणे हद्दपारीच्या आदेश निर्गमित केलेले आहेत. कलम 55 अंतर्गत आता पावितो 15 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. 110 अंतर्गत 723 आणि 93B अंतर्गत 834 याप्रमाणे अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक कारवाई या सराईत गुन्हेगारांविरुद्ध केलेली आहे. त्याचबरोबर अवैध दारू, अवैध जुगार, जी अवैध जनावर तस्करी याविरुद्ध सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमा राबवून गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आगामी गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि जी काही लोकांमध्ये उत्सव साजरा करण्यामागची जी भूमिका आहे, 2 वर्ष कोरोनामुळे सगळे बंधनं होती, यावर्षी कोरोनाची बंधनं जरी शिथिल करण्यात आलेली असली तरी इतर ज्या अटी शर्ती आहेत, इतर जी बंधनं आहेत, त्या बंधनांचं अनुपालन करून हा गणेशोत्सव आपण उत्साहामध्ये साजरा करूयात असं मी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिकांना विनम्र आवाहन करतो. जय हिंद. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.